सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेगदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा मुद्दा की काल मी लाईव्ह आलेलो होतो दहा मिनटं आणि त्या लाईव्हमध्ये काही मुलांनी मला विचारलं होतं की सर वेटिंगच्या लिस्ट कधी लागतील किंवा उरलेल्या लिस्टला कधी नावं येतील किंवा जॉईनिंग कशा पद्धतीनं होईल मी त्याचवेळी सांगलेलं होतं की थोड्या दिवसांमध्ये चालू होतील पण त्याच्या आधी एक लिस्ट पडलेली होती त्यानंतर परत रात्री थोड्या वेळापूर्वी परत दोन जे आर पडले एकंदरीत दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीचे एकूण तीन लिस्ट पडलेले आहेत जॉईनिंगसाठी सो कालचे जे जे आर आहेत ते आता एक जे आर मी तुम्हाला सांगितलेला होता उर्वरित दोन जे आर मी आता तुम्हाला सांगणार आहे बाकीचे नवीन पोलीस भरती करणारे विद्यार्थी शंभर टक्के प्रॅक्टिसमध्ये असाल असं मी गृहित पकडतो आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे पालकांना पण सूचना आहे जसं की दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये आपल्या चॅनलनं सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना खूप सारी मदत केलेली होती अगदी कमी वेळामध्ये जास्त वेळ आपण प्रसिद्ध झालेलो होतो सो अशाच पद्धतीनं आपलं काम चालू झालेलं आहे आणि सगळ्यात पहिलं अपडेट देण्याचं काम आपलं चॅनल करतोय सो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो काल एकंदरीत तीन लिस्ट पडलेली आहेत त्या तीन लिस्टचं विश्लेषण आपण करणार आहोत त्यातलं एक लिस्ट काल मी व्हिडिओ टाकलेला होता एकंदरीत एकेचाळीस मुलांना जॉईनिंग आलेलं आहे असं मी सांगितलेलं होतं त्यानंतर दहा मुलांची लिस्ट आली आणि त्यानंतर एक्कावन्न मुलांची लिस्ट आली अशी एकंदरीत एकशे एक, एक, एक मुलांना जॉईनिंग आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे यानंतर पुढच्या गोष्टी कधी होतील कशा होतील ह्या सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तत्पूर्वी आपण काय करूयात कालचे जे जे आर आहेत त्यातलं एक जे आर मी सांगितलेला होता उर्वरित दोन जे आर मी शॉर्टकटमध्ये सांगतोय तेच असतोय फॉन्ट तोच पॅसेज असतो फक्त दहा मुलांची नावं त्याच्यामध्ये ॲड झालेली असतात ओके नियुक्ती सूचना क्रमांक सतरा सतरामध्ये काल मी अठराची सांगितली होती आता मी सतराची सांगतोय मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बद्दल मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदावर असतायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत असा त्या जे आरचा विषय आहे पुढं सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये काल जसं मी सांगितलं ज्या मुलांची मेडिकल होऊन सहा महिने झाले आहेत आणि त्यांना अद्यापही हे दिलं नाही जॉईनिंग दिलं नाही त्या मुलांचं रीमेडिकल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके हा एक एक हा एक वैद्यकीय शासनाचं किंवा वैद्यकीय विभागानुसार एक सहा महिने कालावधीपर्यंत तुमचं मेडिकल चालतं त्याच्यानंतर जर लेट झाला तर तुम्हाला हा दुसरं द्यावंच लागतं असं नियम आहेत त्याच्या अटी शर्ती आहेत त्याच्यानुसार ते रूल्स फॉलो करावे लागतात आणि परत एकदा तुमचं रिमेडिकल होईल आणि तुम्हाला जॉईनिंग भेटेल एवढं लक्षात ठेवायचं पण एक लक्षात घ्या गोष्ट खूप महत्वाची ज्या दिवशी तुमचं मेडिकल होईल त्याच दिवशी तुम्हाला तिथं जॉईनिंग भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके आता हळूहळू ह्यानंतर बाकीच्या सगळ्या घटना घडत जातील ह्याच्यामध्ये त्यांनी सरसर सांगलेलं आहे सोबतच्या यादीतील एक्केचाळीस उमेदवारांची वैद्यकीय चाचणी म्हणजे काल एक्केचाळीसमध्ये मध्ये होती आता दहा मुलांची आहे एकंदरीत नंतर शेवटची जी आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आहे नियुक्ती सूचना क्रमांक अठरा एकंदरीत पन्नास मुलांची एक लिस्ट आलेली आहे एकंदरीत पन्नास मुलांची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन आहेत फिमेल आहेत पोलीस चाईल्ड आहेत वगैरे वगैरे सगळेजण आहेत ह्या लिस्ट येतील तशा तुम्ही तुमचं जे वेटिंग नंबर आहे ते वरती येत राहील लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवायचं की आपल्या पुढचे दोघं कुठे गेले आहेत आपल्या पुढचे एक जण कुठे आहे ह्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या घटना घडत घडत जातात आणि सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर होतात एवढी नोंद घ्यायची आहे सो एक्कावन्न आणि पन्नास आणि एक्केचाळीस आणि दहा अशा एकंदरीत काल तीन पी डी एफ पडलेल्या आहेत जॉईनिंगसाठी एकशे एक, एक मुलांना जॉईनिंगसाठी बोलण्यात आलेलं आहे यासोबत तुम्हाला जाताना सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि हे तिन्हीचे तिन्ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे नवीन असतील त्यांना सूचना आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचे आहे ओके एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या कशा होतील काय होतील आता मी तुम्हाला सांगणार आहे एकशे एक मुलानंतर आता इलेक्शनचा पिरियड पूर्ण झालेला आहे निकाल लागलेला आहे इलेक्शनच्या निकाला दिवशीच मुंबई पोलिसने जवळजवळ किती जव जव मुलं एकशे एक मुलांची यादी टाकलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके आता या मुलांना सात तारखेला बोलवलं आहे बाकी सगळ्यांची घटना त्याच्यामध्ये दिलेल्या आहे जॉईनिंगसाठी तुम्ही ती पीडीएफ मध्ये बघून घ्यायची आहे इन डिटेल्स बाकी दोन हजार एकवीसच्या पोलिस भरतीबद्दल अनेक मुलांच्या शंका खूप साऱ्या शंका आहेत काल सुद्धा मला लेट फोन आले परवा पण येतात डेली सात आठ कॉलपेक्षा जास्त कॉल होतात मुंबई पोलीस दोन हजार एकवीस बद्दल आणि जवळजवळ तीस चाळीस कॉल हे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीसाठी होत असतात जेवढ्यांना होते तेवढ्यांना मी प्रयत्न करत असतो नसेल त्यांना सांगितले मी अगोदर की मला मेसेज टाकून ठेवा जमलं तर मी एका तासात पण रिप्लाय देतो एक दोन दिवसात पण रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून जसं वेळ भेटेल तसं करत असतो याची नोंद घ्यायची आहे सो so, पुढच्या ज्या घटना आहेत त्या कशा पद्धतीनं होत राहतील सो uh, so, आता तीन लिस्ट पडलेल्या आहेत आणि थोड्या दिवसांमध्ये अनेक लिस्ट एक दोन लिस्ट पडणार आहेत याची नोंद घ्यायची आहे पण पुढच्या इलेक्शनच्या अगोदर तुमच्या सगळ्या घटना पूर्ण होतील याची नोंद घ्यायची आहे एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या बाबत एक, एक मुलांच्या काय शंका आहेत की सर असं झालंय तसं झालंय याच्यामध्ये सुद्धा काही घटना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की सर वेटिंगच्या मुलांना घेणार का किंवा जागा रिक्त झाल्या त्याच वेळेच्या जर मुलं सोडून गेलीत मध्येच त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना मुंबई पोलिसच्या दुसऱ्या आस्थापनावरती निवड झालेली आहे तर ते तरी वेटिंगचीच मुलं घेणार का की बाकीचे काय ह्याचे सगळे प्रश्न जे आहेत ना ते सगळे प्रश्न मी आपल्या जे युट्यूब आहे नवीन म्हणजे ह्याच ह्याच चॅनलवरती नवीन व्हिडिओ बनवणार याची नोंद घ्यायची आहे इथं सर्वांना सूचना आहे की तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा परत तुम्हाला कोणतीही सूचना किंवा कोणतंही कुठलाही युट्यूब किंवा कुठलाही जी आर बघण्याची गरज नाही सगळे जी आरचे रूल्स वगैरे कधीची सूचना कधीची सुधारणा कितीवी सुधारणा हे सगळं माहीत आहे एक दोन वर्ष भरती करत नाही मुलांसाठी तर गेले चौदा वर्ष मुलांचे पाठिमागं उभा आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सगळेच्या सगळे रूल्स रेग्युलेशन पाठ आहेत त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका जे रूल्स चेंज होतात त्याच्यासोबत सुद्धा अपडेट आहे जुनी सुधारणा काय आहे आणि आताची नवीन सुधारणा काय आहेत वगैरे 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 सगळ्याचं सगळं माहिती आहे त्यामुळे काही मुलांना मी काल एम एस एफला मुलं आहेत आपले विद्यार्थी जे काल लेट फोन केलेत ज्यांचं एज बार झालंय एम एस एफ मधून पोलिस पण आहेत त्यांचे सूचना पण भरपूर काय काय होत्या त्यांनी ज्यावेळी मी काही फोन केल्यानंतर त्यांना मी सांगितलं की बाबांनो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही घाबरून जाऊ नका ते घाबरून गेले होते आणि गेले मला खूप दिवस झालं कॉल करण्याचा प्रयत्न करत होते पण मला कॉल करता आलेला नव्हता पण काल मीच कॉल केले आणि मग त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही काही घाबरून जायची गरज नाही आहे सो ह्या गोष्टीकडे खूप लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट काल एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक प्रवेशपत्र जे फेक प्रवेशपत्र व्हायरल झालेलं आहे मी त्या विद्यार्थ्यांना सूचना देतो परत एकदा मी स्वतः त्या प्रवेशपत्रावरती जे कॉन्टॅक्ट नंबर आहे राठोडचा त्या मुलग्याला मी कॉल केला होता पण त्याचा कॉल तो नॉट रिचेबल आहे तो बंद केला असेल कदाचित म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याने ते इडिट केलेला आहे वरती जे फॉन्ट देतात ते ना ते सुद्धा चुकीचं आहे वरती दोन हजार चोवीसची भरती म्हणून त्याने दिलेली आहे ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे ही भरती दोन हजार बावीस तेवीसची आहे त्यामुळे त्याच्यावरती चोवीस टाकून आहे जर एडिट करताना डोक्याने करा जेणेकरून जग सगळं फे फसेल सगळं जग फसवायचं असेल तर अशा हुशार पद्धतीने फसवा नसेल तर हे तुम्ही कामधंद सोडा आणि तुम्ही भरतीचा विषय सोडून द्या त्या प्रवेशप्रतावरती सगळे एडिट केलेलं आहे चंदुगार जिल्ह्यामध्ये आपले भरपूर विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा तिथं फॉर्म भरला त्यांना कोणत्याही पद्धतीने हॉल तिकीट यायना किंबहुना महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला एका सुद्धा विद्यार्थ्याला अजूनसुद्धा सुद्धा प्रवेशपत्र यायला आहेत लक्षात घ्या आज तारीख आहे पाच सहा तारखेला सोलापूरचे घेणार होते ग्राउंड अजूनसुद्धा कोणत्याही पत्त्याने याची नोंद घ्यायची आहे पण खूप महत्वाचा विषय इथं अजूनसुद्धा माझ्या मते सात आठ आठ नऊ तारखेला आठ तारखेला एखादं नवीन प्रसिद्धपत्रक येऊ शकते प्र आणि ह्याच्यावरती खळबळ होऊ शकते अशी नोंद घ्यायची आहे त्यामुळं कोणीही काय म्हणतात आळशी न राहता आपल्या कामाकरते लक्ष द्या दोन दोन टाइम ग्राउंड चालू करा आत पाउस 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 चालू आता थोडासा पावसाळ्याचे दिवस आहेत थोड्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे ग्राउंड जोरात चालू ठेवा आता सध्या गार वातावरण आता जिथं मी आहे कोल्हापूरमध्ये सो इथंसुद्धा अत्यंत काल पाऊस पडलेला आहे खूप आज सुद्धा वातावरण गारच आहे अशा पद्धतीनं जर पाऊस चालू झाला तर कोल्हापूरवाल्यांनी सांगितलं होतं की पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला फिजिकल द्यायचे घ्यायचे आहे सो आम्हाला सगळ्यांची परमिशन द्या मग परिवहन असेल आरटीओ असेल बाकी सगळ्यांच्या गोष्टी त्यांना पाहिजे होत्या बॅरिकेड्स वगैरे पाहिजे होता, होता मनुष्यबळ वर्ग एक पासून वर्ग चारपर्यंत सगळ्याच्या सगळे हे मनुष्यबळ त्यांना पाहिजे होते सो मी काल बघितलं ग्राउंडवरती कुठलाही कशाचाही पत्त्या नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हे ग्राउंड होणार की नाही याच्यावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं प्रॅक्टिस करतासन दोन टाइम प्रॅक्टिस करा हे लोक घेतील नाही घेतील ह्यांचं इलेक्शनामध्ये हे बिझी आहेत आज याला फोन होत्या त्याला फोन चालू राहतील पक्षस्थापना असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील मेजॉरिटी असे ज्याकडे लक्ष त्यांचं आहे त्यामुळे त्यांचं त्या भागांमध्ये ते बिझी आहेत आपल्याला काय करायचंय आपल्याला एक जागा मिळवायची आणि आपल्याला महाराष्ट्र शासनामध्ये जायचं एवढं लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे थोडंसं लांब राहा राजकारण वगैरे करत बसू नका दोन टाइम प्रॅक्टिस करत राहा जे काय अपडेट्स अपडेट येत राहतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल हे गेल्या किती वर्षापासून करत आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो तीन लिस्ट आलेले आहेत एकंदरीत एकशे एक मुलांना जॉईनिंग झालेली लिस्ट मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो सर्वांना शुभेच्छा देतो ट्रेनिंगसाठी आणि मी तसं संपतो आहे धन्यवाद